You're listening to ChiniMandi.com podcast. मुजफ्फरनगर मधील साखर कारखान्यांद्वारे लसीकरण अभियान तीव्र करण्यात आले. मंसूरपूर साखर कारखान्याच्या गाळप सत्राचा शेवट. शामलीमध्ये ऊस थकबाकी 800 कोटींच्या पुढे. गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे 1.73 लाख नवीन रुग्ण तर 3,500 जणांचा मृत्यू. पेट्रोल डिझेल आज पुन्हा महागले. दिल्लीत 94 तर मुंबईत 100 रुपयांच्या पुढे पेट्रोलचे दर.